प्रबोधनकार ठाकरे यांच्या .com चं उद्घाटन झालं असं दोघांच्या वतीने आम्ही असं या ठिकाणी जाहीर करतो. सचिनने सांगितल्याप्रमाणे जो जो वाचेल प्रबोधनकारांचं वाचेल त्याला आजच्या परिस्थितीमध्ये धक्का बसतात. सामाजिक धक्काही असेल, राजकीय धक्काही असेल आणि धार्मिक धक्काही असेल. स्पष्टपणे मांडणं आणि आपल्याला जे वाटतं ते मांडणं नुसतं तेवढंच नाही तर मांडत असताना या देशाची असणारी हजारो वर्षाची गुलामी याच प्रबोधनकारांनी एक चांगल्या 3 वाक्यामध्ये फक्त असं त्या ठिकाणी नमूद केलं आणि मनुस्मृतीला असं त्यांनी त्याला दोष दिला. ते म्हटले की असं पॉइजन आहे की माणसाला कळत नाही की तो पितोय पण ते प्यायल्यानंतर बळी त्या माणसाचा जातो पण त्याच्याच बरोबर देशाचाही जातो. आणि जेवढ्या लवकरात लवकर आपण ह्या विष पाषाणातून बाहेर पडू तेवढ्या अधिकाधिक आपण असणारा ह्या देशाला उभं करू शकतो अशी असणारी परिस्थिती. हजारो वर्षाचा आपण इतिहास जर पाहिला तर आपण नेहमी वर्णन करतो की हा गुलामीचा इतिहास. मी असं मानतो की गुलामी फक्त असं एकाच वर्गाची आहे. उरलेले त्याच्यामध्ये भरडले गेले. राजेशाही ही जी संकल्पना होती ही क्षत्रियांची होती. लढण्याची जी होती ती क्षत्रियांची होती. आणि म्हणून एकदा क्षत्रिय हरला की उरलेले सगळे हरले. का शस्त्र घेण्याचा अधिकारच नव्हता अशी असणारी परिस्थिती होती. याला अपवाद फक्त असर शिवाजी महाराजांचा आपल्याला असर त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून तो अपवाद बघत बघत मी असं म्हणेन की आम्ही असर मनुस्मृतीमध्ये अडकून पडणार आहोत, मनुच्या कायद्यामध्ये अडकून पडणार आहोत की नव्यानं आम्ही असं काही उभं करणार आहोत हा त्याच्यातला भाग आहे. आपण आता असं सगळ्यांना पहिल्या सेन्सस नंतर आपण असं हिंदू हा शब्द वापरायला लागला. पण याच्यामध्ये 2 विचारसरणी आहेत असं मी नेहमी त्या ठिकाणी मानतोय. एक वैदिक परंपरा आहे आणि दुसरी असणारी संतांची परंपरा आहे. मी या 2 वर्णन करायचं असतं तर एकाचं असणारं मुंडन आहे विधवेचं आणि दुसऱ्या बाजूला तिचा असणारं पुनर्विवाह आहे असं असणार संतांची. ही 2 वेगवेगळी विचारसरणी नेमकी आम्हाला कुठली पाहिजे हा आता काळाचा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. प्रबोधनकारांचं असणारं सगळं जे लिखाण आहे त्याचा आपण बारकाईने अभ्यास केला म्हणून मी म्हटलं की धक्का आपल्याला असं बसत जाईल त्याच्यामध्ये. त्यांनी असं ह्या वैदिक परंपरेवरती आसूड मारलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि उद्याच्या असणाऱ्या भवितव्य देशाच्या भवितव्याचा विचार करायचा असेल तर हा धर्म सार्वजनिक कसा होईल याची त्यांनी असणारी मांडणी केली. आपण महात्मा गांधींना मानत नाही, फुलेंना मानत नाही, बाबासाहेबांना आता असं मानायला लागलोय. पण या 3 माणसांनी आपण असं बघितलं तर धर्म कधी नाकारलेला नाही.
फुलेने असणारा सत्यशोधक याचा पुरस्कार केला, महात्मा गांधींनी वर्णाश्रमाचा केला, बाबासाहेबांनी बुद्धाचा असणारा पुरस्कार केला, अशी असणारी परिस्थिती आहे. धर्म हा आवश्यक आहे असं त्यांनी मानलं, परंतु धर्माच्या आधीन राहून त्यांनी असणारा म्हटलं आपल्याला काही करता येईल का, तर नाही. या तिघांचंही भांडण आपण असणारा बघितलं तर धर्माशी भांडण नव्हतं, तर धर्माने सांगितलं सामाजिक व्यवस्थेशी भांडण होत. आणि या सामाजिक व्यवस्थेच्या भांडणाशी त्यांनी सुधारणा काय काय झाल्या पाहिजे याची असणारा त्यांनी मांडणी केली. त्यांनी इथे सणावरती असणारा टीका केली तर मला कुठेच दिसत नाही. त्या सणांना असणारा सार्वत्रिक करण्याचा असणारा प्रयत्न झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय. आपण उभे का राहिलो नाही ऍज अ राष्ट्र म्हणून याचा जर विचार केला तर आपण समता आणि बंधुभाव या दोन्हींचा असणारा बळी दिलेला आहे. जात ही नावाची व्यवस्था सुद्धा एक देश आहे हे आपण लक्षात घ्या. आता पुन्हा असणारा केंद्र शासनाने काप याचा असणारा शिक्षण द्यावं अशी असणारी परिस्थिती आहे. उत्तर भारतामध्ये काप म्हटलं म्हणजे आपल्या इथे जातीय पंचायत आपण ज्याला म्हणतो त्याचं नाव काप अशी असणारी हिंदीमध्ये त्याला म्हटलं जात. आता काप ह्या संस्थेचा ज्यावेळेस आपण असणारा पुरस्कार करायचा म्हणतो शिकवायचा म्हणतो त्यावेळेस आपण नेमकं कुणाला पुढे घेऊन जातोय. आणि म्हणून मी म्हटलं की ज्यावेळेस आपण प्रबोधनकार वाचायला सुरुवात करू तर त्यावेळेस असणारा त्यांनी या सगळ्या बंदिस्त व्यवस्था ज्या होत्या जातीच्या नावाने असतील इतर नावाने असतील त्याच्यावरती असणारा असू हा ओढलेला आहे ते नाकारायला सांगितलेला आहे. आणि सार्वत्रिक कशा रीतीने होईल हा त्याच्यातला प्रश्न त्यांनी असणारा केला असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे समता कशी येईल, बंधुभाव कसा निर्माण होईल आणि एकमेकांबद्दल आपुलकी ज्याला आपण म्हणतो ही वाढेल कशी, अशा रीतीचं लिखाण या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. कारण का शेवटी माणसं ही एकत्र येतात कशाच्या याच्यावरती, तर भाषेवरती एकत्र येतात किंवा संस्कृतीवरती एकत्र येतात. आता भाषा आणि संस्कृती याच्यामधलीच जर आपुलकी नसेल तर माणसं एकत्र येणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी असणारा त्या ठिकाणी मानतोय की वेळ आलेली आहे या देशाला की आपण असणारा कुठली फिलॉसॉफी धर्मामधली घेऊन जाणार हा त्याच्यातला कालखंड आहे. एका बाजूला सुभाष देसाईंनी म्हटल्याप्रमाणे दडपशाहीचं वातावरण वाढलेलं आहे. आता ही दडपशाही सुद्धा आपण असताना बघायची असेल, आपण मुसलमानांना म्हणतो की यांच्यामध्ये लोकशाही नाही, पण वैदिक धर्मामध्ये सुद्धा कुठे असताना लोकशाही आहे, तिथे सुद्धा हुकुमशाहीच आहे. जी व्यवस्था आहे ही व्यवस्था तुम्ही मानली पाहिजे. तुम्हाला असणारं चिकित्सा करता येत नाही, तुम्हाला असणारं त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आणि म्हणून आता नव्यानं येत चाललेलं आपण जे म्हणतोय की ते हुकुमशाही येत चालली आहे, हिटलरशाही येत चाललेली आहे, ही त्या त्या संघटनेमधली इनबिल्ट व्यवस्था आहे. त्यांचा जे पुरस्कार करतात आहे त्या पुरस्कारामधूनच त्यांची ही विचारसरणी आपल्या समोर आलेली आहे. त्याच्या मलाच माझ्यासारख्याला ते आश्चर्य नाही, ती इनबिल्ट आहे. जो वारीला जातो त्याच्यामध्ये ही संस्कृती येणार नाही, त्या वारीमध्ये त्याचा सरस सहभाग त्याच्यामध्ये असतो. जी 700 वर्षापूर्वीची असणारी वारी ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस ती सुद्धा
एका प्रकारचं बंड आहे हे आपण सर्व लक्षात घ्या. समाज व्यवस्थेमधलं असणारं हे बंड आहे की आपण सांगत असाल की नाही अमुक तऱ्हेने जगा, संतान सांगितलं आम्ही अमुक तऱ्हेने जगणार नाही, आम्ही सर्व या ठिकाणी सामूहिक रीतीने जगायला सुरुवात करू आणि ती त्यांची व्यवस्था होती. आज वेळ आलेला आहे की मला असं वाटतं की या दोन ह्याच्यामधला आपल्याला चॉईस करण्याची संधी आलेली आहे. दोन पॅरलल व्यवस्था या एकाच वेळेस आपण घेऊन चालू शकत नाही. आणि म्हणून हा जो धर्मामधला सामाजिक गोंधळ आहे, तुझ्या आजच्या संदर्भातला असा वाद आहे का माझं म्हणणं नाहीये, संस्कृतीबद्दल वाद आहे का माझं म्हणणं सरळ नाहीये, उत्सव साजरा करण्याच्या संदर्भातला आहे का त्या माझं म्हणणं नाहीये, भांडण कुठलं चाललंय, तर धर्माने सांगितलेली सामाजिक व्यवस्था, संतांनी सांगितलेली एक सामाजिक व्यवस्था, वैदिक धर्माने सांगितली असते सामाजिक, यांच्यामधला असणारा टकराव आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि तिथेच या देशातलं कॉन्फ्लिक्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ज्याला इंग्रजीमध्ये फ्रेझोलॉजी आपण म्हणतो की चांगल्या उत्कृष्ट भाषेमध्ये त्याची मांडणी करणं, मी माझ्या क्रूर पद्धतीने असं मांडणी करत असतो की वैदिक धर्म म्हणजे विद्वेचं असं मुंडन करणं आहे आणि संतांच्या असणाऱ्या धर्मामध्ये तिचा असणारा पुनर्विवाह आहे, अशा रीतीचे हे दोन कृत्य याच्यामधला एक सामाजिक विचार जो आहे तो आपल्याला असणार घेऊन जावा लागेल आणि त्याचाच खरा लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. संविधानामध्ये सेक्युलर हा शब्द वापरला गेला आहे हे बरोबर आहे, पण सेक्युलर हा शब्द घटनेमध्ये कुठेही डिफाईन केलेला नाही. तुम्ही त्याला असणारा एका ह्याच्यामध्ये बंदिस्त करू शकता, बंदिस्त करू शकतो का, तुम्ही असं म्हणेन अजिबात नाही. कारण का पिढी जशी बदलत जाते तसा विचार बदलत जातो आणि विचार जसा बदलत जातो तसं त्या शब्दाचा अर्थही बदलत जातो हे आपण असणार लक्षात घ्या. धार्मिक स्वातंत्र्य इथल्या प्रत्येक माणसाला आहे का, तर पूर्णपणे धार्मिक स्वातंत्र्य आहे. बंधन काही आणलेलं आहे की राज्याला धर्म राहणार नाही हा त्याच्यातला भाग आहे आणि तो आपण बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे. रामायण महाभारत सिरीज ज्यावेळेस चालली होती त्या सुप्रीम कोर्टामध्ये दोन पिटिशन्स गेल्या होत्या आणि त्या दोन पिटिशन होत्या की कुठल्या देवाने कोणासमोर नावं घेत नाहीत. पिटिशनचा अर्थ असा होता की अमुक याने अमुक याच्या समोर वाकून नमस्कार केल्यामुळे माझ्या भावना दुखल्यात म्हणून असणार ती सिरियल थांबवावी. आता प्रत्येक जण ज्या कुठल्या असणाऱ्या पंथाला मानतो त्याचा तो पुरस्कार करत असतो आणि त्याचा तो पुरस्कार करत असल्यामुळे तू असणारा म्हणतो की नाही याची असणारी पूर्णपणे आदब जो आहे तो टिकला पाहिजे, राहिला पाहिजे, सगळ्यांनी तो केला पाहिजे. आता इथे असणारा अनेक आपल्याला असणारे पंत त्या ठिकाणी दिसतात, त्यामुळे त्या पंतांवरनं असणारं भांडण या ठिकाणी झालं तर मग एक पक्ष आला तर ह्याला म्हणेल, दुसरा पक्ष आला तर त्याला म्हणेल, तिसरा पक्ष आला तर ह्याला म्हणेल. त्याच्यामुळे आपल्याला असणारा निर्णय राज्य म्हणून त्या ठिकाणी घेता येणार नाही आणि म्हणून ज्याला त्याला असणारं स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्हाला ज्याला वाटतं तुम्ही असणारं त्याचा पुरस्कार करत राहा, प्रचार करत राहा, फक्त करत असताना एवढंच बंधन बाळा की दुसऱ्याच्या भावना तुम्ही दुखू नका अशी असणारी परिस्थिती आहे. मी असणारं मानतोय
की आपल्याला शब्दबद्ध करत नसल्यामुळे आपले विरोधक जे आहेत ते पुन्हा लोकशाहीपासून हुकुमशाहीकडे घेण्याचं भांडण सुरुवात झालं. धर्माचं भांडण सुरुवात झाले का मी अजिबात म्हणणार नाही. भांडण जे सुरुवात झालेलं आहे की ज्या संत परंपरेला आपण मानतो तिथे लोकशाही, जे संत परंपरेला मानत नाही त्यांच्याकडे असणार हुकुमशाही आहे. आणि म्हणून भांडण जे खरं आहे ते लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचे असणारं भांडण आहे. प्रत्येक माणसाला इथे असणारं ठरवावं लागेल, त्याला हुकुमशाही पाहिजे की लोकशाही पाहिजे. हे राजकीय पक्ष म्हणून आम्ही असणारा भूमिका घेऊ याच्याबद्दल तू मत नाही. राजकीय पक्ष म्हणून आम्ही असणारा आमच्या भूमिका घेऊ याच्याबद्दल दुमत नाही. पण इथल्या प्रत्येक मतदाराला घेणं हे महत्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत प्रत्येक मतदार स्वतःच मत ठरवत नाही त्याला हुकुमशाही पाहिजे की लोकशाही पाहिजे, तोपर्यंत इतिहासाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था शांततेने आपल्याला राज्य करू देईल असं मला त्याच्यामधलं अजिबात वाटत. आणि म्हणून बघत असाल की अनेक ठिकाणी आपण असताना फॉल्टर करतो, अनेक ह्याच्यामध्ये. म्हणजे आजचा असताना आपण जर बघितलं तर आपल्याला परदेशी धोरण आहे का, तर मी असं म्हणेन नाही. आपण असणार या ठिकाणी असणार गरिबांच्या बाजूने आहोत का, तर काही पक्ष आपल्याला गरिबांच्या बाजूने दिसतात, काही पक्ष आपल्याला गरिबांच्या बाजूने दिसतच नाही. आणि त्यांचं भांडण पब्लिक सेक्टर वर्सेस प्रायव्हेट सेक्टर हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत. ज्यांच्याकडे असणारा रिसोर्सेस नाहीत म्हणून असणारा या सगळ्या त्याची मालकी काही जणांची होऊ नये म्हणून तो सार्वजनिक क्षेत्रामध्ये असली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. मुळात कायदा हा घटना घडल्यानंतर येत असतो, पण माणसाला नियंत्रण करणारी व्यवस्था जी आहे ही समाजातली व्यवस्था आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. तिचा असणारा आधार हा धर्म आहे हे आपण विसरता काम. आणि म्हणून मी असं म्हणेन की हे पॉलिटिकल भांडण म्हणण्यापेक्षा लोकांचं भांडण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आपलं मत एकदा व्यक्त झालं पाहिजे की आम्हाला लोकशाही पाहिजे की हुकुमशाही पाहिजे. आम्ही लोकशाहीच्या बाजूने आहोत, सार्वत्रिक लोकशाहीच्या बाजूने आहोत, सामान्य माणसाच्या लोकशाही बाजूने आहोत. उद्या काही जण येऊन असं म्हणतील की आम्ही असं अध्यक्षही पद्धत त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा लक्षात घ्या की अध्यक्षही पद्धत आणली तर इथे असणारा पुन्हा हा जो संतांचा वर्ग जो आहे तो बाहेर राहिला, सत्तेमध्ये कधीच येणार नाही. म्हणून संतांच्या वर्गाला सत्तेमध्ये यायचं असेल तर त्याला लहान लहान ठिकाणावरूनच सत्तेमध्ये तो येऊ शकतो आणि तो आपला असणारा राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या .com उद्घाटन झालं, पण त्याच्याच बरोबर मी असं म्हणेन की प्रबोधनकारांनी जे लिहिलेलं आहे ते निश्चितपणे आपण असणार थोडीफार पुस्तकं वाचावीत. सगळंच वाचता येणार नाही याची मला खात्री आहे, पण त्याच्यामधलं आजच्या काळामधलं जे रेलिव्हंट आहे तेवढं तरी आपण असं वाचावं असं माझा आग्रह धरून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद.